रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, महिषाळ, भिवघाट, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. परिषद घेऊन आमचे बंधू सुजय नाना शिंदे जे आता सध्या तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांच्यावर आणि आमच्या संपूर्ण शिंदे कुटुंबियांवरती केलेले गंभीर आरोप हे संपूर्णतः बेबुनियाद आणि तथ्यहीन आहे. सदर आरोप मी त्यांना आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी सदरचे आरोप मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा ₹8 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा आम्ही त्यांच्याकडे त्यांच्यावरती दाखल करीत आहोत. माननीय विलासराव जगताप यांनी मौजी कोबला तालुका जत जिल्हा सांगली येथील सरकारी जमिनी बेकायदेशीररित्या विकून ₹8 कोटीचा घोटाळा केला असा आरोप आमच्यावर ठेवलेला आहे. वास्तविक कोणत्याही पुराव्याअभावी हा तथ्यहीन आरोप त्यांनी आमच्यावर ठेवलेला आहे. मला आपल्या पत्रकार बंधू मित्रांना दाखवू इच्छितो मी हे सदर मालमत्तेचे सातबारे उतारे आहेत. सदर मालमत्ता दी राजाराम संयुक्त सोसायटीने महाराष्ट्र शासनाकडून विकत घेतलेली मालमत्ता आहे. कसायला दिलेली मालमत्ता नसून ही मला रिपीट करावं वाटतंय आणि या गोष्टीवरती एम्फेसिस करावं वाटतंय की ही विकत घेतलेली मालमत्ता आहे. फार्मिंग सोसायटी विसर्जना अन्वे सदर मालमत्ता सभासदांच्या नावे वर्ग झाले. शासन निर्णयास अनुसरून आमच्या संस्थेचे सर्व सदस्य सहकारी शेती संस्थेच्या आदर्श उपविधीतील तरतुदींना अनुसरून सभासद झाले आहेत. सद्यस्थितीत सदर मालमत्तेचे आम्ही सर्व व्यक्तिगत मालक आहोत. सदर मालमत्तांवर कोणत्याही प्रकारचा बोजा नाही. सदर मालमत्तावर कोणत्याही प्रकारचा महाराष्ट्र शासनाचा शेरा नाहीये. कुठल्याही प्रकारचा एनकंबरन्सेस या मालमत्तेवर नाहीये. मला आपल्याला हे उतारी दाखवू इच्छितो की वर्ग एक मधल्या या जमिनी आहेत. असे एकूण हे 7 उतारे आहेत आणि 168 एकरच्या आसपास ही सर्व मालमत्ता आहे. हे मालमत्ता उतारे आपण सगळेजण बघू शकताय की वर्ग एक मधले. त्यामुळे ह्या आमच्या खासगी मालमत्ता असल्याकारणानं सदरच्या मालमत्ते विक्री करणे, गहाण देणे, दान करणे अथवा अन्य तऱ्हेने कशी तब्दील करणे हा आमचा व्यक्तिगत मामला आहे आणि आमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ही जमीन ठेवायची, विकायची, जे काही या जमिनीच्या बाबतीत करायचं. माननीय विलासराव जगताप साहेब विधानसभेचे स्वतः सदस्य होते, ते अनुभवी नेते आहेत. ते स्वतः आमदार असताना त्यांनी महसूल आणि सहकार खात्यामार्फत आमच्या संस्थेची आणि सदर मालमत्तांची चौकशी केलेली आहे. त्या चौकशीच्या जो अहवाल आहे, अंतिम अहवाल आहे, त्यामध्ये आमचा कारभार निर्धोक आणि निर्धोक असल्याचं सिद्ध झालेलं आहे. आमचं निर्दोषत्व त्याच वेळी सिद्ध झालेलं आहे. ह्या सगळ्या बाबींची त्यांना जाणीव असताना आमच्या संपूर्ण घराण्याचं आर्थिक, सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठा धुळीला मिळवणे कामी त्यांनी हे जाणीवपूर्वकरित्या आरोप केले आहेत. म्हणजे त्यांना ही जी कल्पना आहे आणि ह्या मालमत्तेबाबत जे काही घटना घडलेल्या आहेत त्या फेरफार अन्वे शासन दरबारी ज्या नोंदी आहेत आणि हे सार्वजनिक आहे. म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे की बाबा ह्या मालमत्तेचा इतिहास काय आहे, ह्याची ब्रीफ हिस्ट्री ऑफ ओनरशिप आपल्याला सगळ्याला कुणाली कल्पना आहे की आपल्याला फेरफार सगळ्यांना कधी अवेलेबल होतं. असं असताना देखील त्यांनी जाणीवपूर्वकरित्या, मला आणखी एकदा रिपीट करायचं की त्यांनी जाणीवपूर्वकरित्या आमची आर्थिक हानी होऊन कामे, जेणेकरून या जमिनीला आम्ही विक्री करताना गिराई घेऊ नये आणि आमची राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा धुळीला मिळवणे कामे, त्यांनी जाणीवपूर्वकरित्या हा गंभीर आरोप केलेला आहे. मला सर्व पत्रकार मित्रांना आपल्या माध्यमातून जत तालुक्यातील आणि सांगली जिल्ह्यातील जनतेला मला हे प्रूव्ह करायचं आहे की या सदर मालमत्त्यांचा संक्षिप्त इतिहास कसा आहे. मी तुमचा 5 मिनिट वेळ घेतो पण तुम्हाला डिटेल सांगतो की या जमिनीचं नेमकं प्रकरण काय आहे. ही उतारे आपल्याला सगळ्यांना दाखवलेले आहेत आणि एकदम क्लिअर आणि व्यक्तिगत आमच्या नावावरची उतारे आहेत. सन 1955 मुंबई विलीन प्रदेशातील किरकोळ तुम्हाला वहिवाट रद्द करण्याच्या कायद्याअन्वये इनाम खालसा झाल्यामुळे रिग्रँट करून न घेतल्यामुळे ह्या जमिनी सरकार जमा होते.